कळवण येथील आपश्री लॉन्स येथे बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या आमसभेसाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून प्रश्न मांडण्याचं आवाहन आमदार नितीन पवार यांनी केलंय. स्वर्गीय एटी पवार यांच्या नावाला आणि कार्यकर्तृत्वाला अजूनही मंत्रालयात वजन आहे. विरोधी पक्षात काम करीत असलो तरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तालुक्यातील प्रश्न मांडावेत असं भावनिक आवाहन आमदार नितीन पवार यांनी केलंय. कळवण येथील आपश्री लॉन्स येथे बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आमसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी वन विभाग, आरोग्य विभाग, वीज वितरण, जलसंपदा विभाग याबाबत नागरिकांनी ज्वलंत प्रश्न उपस्थित केले. आमसभेत बोलण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, भगिनी यांना देखील बोलण्याची संधी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी द्यावी अशा सूचनाही आमदार नितीन पवार यांच्याकडून करण्यात आल्या. यावेळी आमसभेसाठी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 50 समस्या आली असतील एखाद्या विषयावरती, म्हणजे शासन स्तराव असतील त्या शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांनी मार्गी लावणे देत. कारण काही ठिकाणी जे काही शेतकरी आहेत, नागरिक आहेत, अधिकाऱ्यांना बघून त्रस्त झालेले आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून आज जो काही त्यांनी विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे, याच माध्यमातून तुमच्यावर आज संपूर्ण शेतकऱ्यांचा विश्वास आहे की आमचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील. असे त्रस्त तर कोणी दिसत नाही. एकच विषय होता उपनिबंधक यांच्याबद्दल, त्यांना ती सूचना देण्यात आली प्रांत साहेबांना. बाकी अधिकाऱ्यांच्याबद्दल तर अजून तर मला काही तक्रार आली तर आपण निश्चित त्याबाबत तक्रार मी वरिष्ठांकडे करतो. आणि जे काही अधिकारी कामामध्ये टाळाटाळ करतात, वेळोवेळी नागरिकांना खूप चक्रा माराव्या लागतात, त्या संदर्भात नाही त्यासाठीच आपण राज्य महाराज्यस्व अभियान आता बुधवारी ठेवलंय. त्याबाबत तुमचंही सहकार्य ठेवा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून. या ठिकाणी अजूनही काही नागरिकांच्या बऱ्याच काही समस्या प्रलंबित आहेत. अजूनही काही लोक नागरिकांना इथं बोलता आलेलं नाही. बोलता नाही आलं मग आपण परत मीटिंग घेऊ ना. आता परत मीटिंग आपण भविष्यात घेणारच आहे. आता 27 तारखेपासून अधिवेशन आहे, नाही तर आपण परत मीटिंग घेतली असते. निश्चित पुढे मीटिंगा चालूच राहते. मध्ये 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेल्यामुळे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी शाहू चव्हाण सह अनिल ठाकरे कळवण. स्टार 24 फास्ट न्यूज.